पुण्यात थरार तू जर व्याजाचे पैसे दिले नाही तर आम्ही तुझे हातपाय कापू कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील पप्पू कुडलेने दिली धमकी पुण्यातील येरवाडा चौकात गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले याने व्याजाचे पैसे दिले नाही तर तुझे हातपाय कापू अशी धमकी एकाच दिल्याचा प्रकार घडलाय या चौकामध्येच संबंधित व्यक्तीला मारहाण देखील करण्यात आहे आणि त्याच्या खिशातून ब्याऐंशी हजार रुपये देखील काढून घेण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पाच जानेवारीला पुण्यातील गुंजन चौकामध्ये घडली आहे फिर्यादी हे एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये येरवाडा कारागृहामध्ये असताना ओळखीतून एका गजामारने टोळीतील पप्पू कुडले यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेतले होते त्यानंतर एकवीस लाख रुपये या संबंधित व्यक्तीने परत देखील केले पण अजून वीस लाख रुपयांचा व्याज दे असा तगादा कुडले याने लावला होता या दरम्यान या प्रकरणी सांगवीतील एका अडतीस वर्षीय तरुणानं येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी अतुल उर्फ पप्पू कुडले बालाजी उर्फ भैया कदम या दोघांवर गुन्हा दाखल केला पाच जानेवारीला येरवड्यातील गुंजन चौकामध्ये या दोघांनी फिर्यादीस धमकी दिली फिर्यादी आणि त्याचे मित्र गाडीतून जात असताना या टोळीने त्यांना गुंजन चौकात अडवलं त्यानंतर फिर्यादीसह त्याच्या मित्रांना देखील मारहाण केली तसेच फिर्यादीच्या खिशातील ब्याऐंशी हजार रुपये देखील जबरदस्तीने काढून घेण्यात आले यावेळी मला व्याजाचे पैसे दिले नाही तर आम्ही तुझा हात कापू अशी धमकी देण्यात आली त्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड पुणे